तर आता इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर हे जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला मीडियम गॅसवरती छान असे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर इथे माझे शेंगदाणे आता छान असे मी भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे गार करण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. गार झाल्यानंतर मी इथे सर्व शेंगदाण्याचे साल जे आहे तर ते काढून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. तर आता इथे मी सर्व शेंगदाण्याचे साल काढत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. तर सर्व शेंगदाण्याचे साल काढल्यानंतर हे शेंगदाणे आहेत ते आपल्याला स्वच्छ असे करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता मी सर्व शेंगदाणे स्वच्छ असे करून घेतलेले आहेत. त्यानंतर ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतलेले होते त्याच वाटीने आपल्याला सवा वाटी गूळ हा घ्यायचा आहे. परंतु गूळ हा फोडून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. जो आपण गूळ खिसून घेतलेला आहे तो सर्व गूळ आपल्याला कढईमध्ये घालायचा आहे. आणि ज्या वाटीने आपण गूळ घेतलेला होता त्याच वाटीने पाववाट पाणी आपल्याला त्या गुळामध्ये घालून हा सर्व गूळ जो आहे एकदा हलवून घ्यायचा आहे. तर इथे आता ह्या गुळाचं सर्वस्व पाणी झालेलं आहे. तर आता आपल्याला ह्या गुळाची चाचणी घ्यायची आहे. त्यासाठी मी आता गॅस मध्यम केलेला आहे आणि आपल्याला त्याला एकसारखं सारखं हलवत राहायचं आहे. तर आता इथे गुळाला उकळी आलेली आहे. तर आपल्याला चाचणी झाली की नाही हे कसं बघायचं आहे. तर आपल्याला हा चाचणीचा जो पाक आहे तर तो हा एक तारी पाक घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की चाचणीचा पाक तयार झालेला आहे का नाही ते. तर अजून आपली चाचणी तयार झालेली नाही आहे. तर इथे आता आपला गूळ जो आहे तो घट्टस असं व्हायला लागलेला आहे. आणि उलटण्याच्या साहाय्याने तुम्ही बघू शकता जेव्हा मी उलटण्यामध्ये ते पाक जो आहे तो घेते तेव्हा तो खाली लगेच पडत आहे. म्हणजे की पाक तयार झालेला नाही आहे. तर तुम्हाला मी इथे हाताच्या साहाय्याने पण करून दाखवते की तुम्ही चाचणी कशी घ्यायची आहे ती. तर तुम्ही इथे बघता मी जेव्हा उलटण्याने तुम्हाला पाक दाखवत आहे तर त्याचे लगेच टिपके पडत आहे. त्याचे चिकट असे तार होत नाही आहे. याचा अर्थ की आपला पाक तयार झालेला नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने तार येत आहे पाकाला. तर आता आपला पाक तयार झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाणे हे घालायचे आहे. तर इथे आपण आता शेंगदाणे घालूयात. तर शेंगदाणे घातल्यानंतर आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे. आणि 2 ते 3 मिनिट पुन्हा आपल्याला गॅसवरतीच कढई ठेवायची आहे. जोपर्यंत शेंगदाणा आणि जो पाक आहे ते थोडंसं घट्ट असं होत नाही तोपर्यंत. तर आता इथे मी पावसाचे तूप घेतलेलं आहे. हे सर्व तूप आता आपल्याला कट्ट्यावरती थोडंसं लावून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी वाटीला बी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. ते इथे आपल्याला जो पाक केलेला होता त्या शेंगदाणे घातलेले आहे ते सर्व घट्ट असं झालेलं आहे. त्यानंतर हे सर्व जे मिश्रण आहे आपल्याला त्या जिथं आपण तूप लावलेलं होतं त्या तुपावरती लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता सर्व जे मिश्रण आहे ते मी खाली टाकलेलं आहे. तर त्याला उलटण्याच्या साहाय्याने सर्वीकडे पसरवून घेणार आहोत. तसेच वाटीला तूप लावलेलं आहे त्याच्यामुळे वाटीने आपण हे एकसारखं सपाट करणार आहोत. वाटीला तूप आहे त्यामुळे वाटीला हे चिटकत पण नाही आहे. तर 5 ते 6 मिनिटानंतर मी त्याच्या वड्या पाडून घेत आहे. तर तुम्ही ते बघू शकता किती छान अशी शेंगदाण्याची चिक्की झटपट अशी शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे. चला तर मी आता तुम्हाला दाखवते माझी शेंगदाण्याची चिक्की ही कशी झालेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता सर्व शेंगदाण्याची चिक्की ही मी ही छान अशी कट करून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी माझी शेंगदाण्याची चिक्की ही तयार झालेली आहे. आणि तुम्हाला मी ती जी चिक्की आहे तर ते मी तुम्हाला तोडून पण दाखवणार आहे. तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की माझी ही शेंगदाण्याची चिक्की जी आहे तर ती कशी तयार झालेली आहे. तर चिक्कीच्या आवाजावरून समजलंच असेल की चिक्की किती छान आणि विकतच्यासारखी बनलेली आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एकदा व्हिजिट करा.